लतीच्या अधिकारी आणि या ठिकाणी कृषी समितीच्या बरोबर चर्चा करावी होतो. त्याचं महत्वाचं कारण माझ्या दृष्टीनं महाराष्ट्राचा जो प्रवासी आहे तो प्रवासी अत्यंत महत्वाचा घटक आहे. गेले 2 महिने या संपाच्यामुळे प्रवाशांची जी स्थिती झाली त्याच्याबद्दलचं वर्णन केलेलं आहे. एकंदर दुसरं एक संकट आता सगळ्या देशात महाराष्ट्रात आलंय आणि ते म्हणजे या करोनाचा हा नवा अवतार आपण गेले काही दिवस बघतो. या सगळ्या गोष्टीचा परिणाम महाराष्ट्र राज्याच्या अर्थकारणावर विपरीत होतोय आणि असा परिणाम होत असतानाही राज्य सरकारला त्याची मोठी किंमत देण्याची आर्थिक किंमत देण्याची स्थिती असताना सुद्धा माझ्या मते पर्यटन खात्याचे मंत्री आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी जेवढं जास्त करता येईल तेवढा कर्जाच्या बद्दलचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न या ठिकाणी त्यांनी कृषी समितीच्या लोकांचा प्रमाण वाढल्याच्या नंतर कृषी समितीच्या सदस्यांचेही काही प्रश्न आहेत जे सरकारच्या निर्णयामध्ये काही कमतरता आहेत काही अनावलीत आहेत हे कृषी समितीने या ठिकाणी नजरेला आणून दिल्यानंतर त्याही बाबतीत एक सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी मंत्रिवर्गांनी या ठिकाणी दिली आणि मात्र ही तयारी करत असताना त्यांनी ही गोष्ट स्वच्छ केली की एसटी चालू झाली पाहिजे कर्मचाऱ्यांनी सेवेत यायला पाहिजेत या तुमच्या मनातल्या ज्या शंका आहेत मग त्या कार्यवाहीच्या असतील आणि वेतनाच्या अनावलीच्या असतील किंवा आणखीन काय असतील त्याच्याबद्दल आपण पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन बसून याचा मार्ग काढू शकू. मला आनंद एका गोष्टीचा आहे की कृषी समितीचे सगळे 20-22 कामगार संघटनेचे जेवढे प्रतिनिधी आहेत त्या सगळ्यांना कामगारांच्या हिताच्या उद्देशाचा जसा त्यांचा आग्रह आहे आणि तो जास्त आहे पण त्याबरोबर प्रवाशांचं हित आणि एसटी टिकली पाहिजे याहीबद्दल कामगार संघटनेच्या सगळ्या लोकांचा आग्रह आहे त्यामुळे त्यांचाही एकंदर दृष्टिकोन हा सकारात्मक आहे. त्या सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांनी आव्हान आज महाराष्ट्राच्या एसटी कर्मचाऱ्यांना केलेली आहे. माझा विनंती आहे या सगळ्या कर्मचाऱ्यांना की शेवटी आपली बांधिलकी प्रवाशांची आहे आणि ती प्रवाशांची बांधिलकी लक्षामध्ये घेऊन आपल्या सहकाऱ्यांनी जे आव्हान आपल्याला केलं आणि राज्य सरकारच्या वतीनं माननीय मंत्री महोदयांनी जी सकारात्मक भूमिका घेतली याचा गांभीर्याने विचार करावा आणि एकंदर ही एसटी फुलवत कशी चालू जाईल याची काळजी घ्यावी एवढंच मला सुचवतो. फक्त माझ्या माहिती प्रमाणे सुरुवाती वर्ष हाच दृष्टिकोन होता. पॉइंट असा आहे की पहिल्यांदा मी हे असं बघितलं की कामगार संघटना जे त्या संघटना त्यांचे सगळे सहकारी वर्षानुवर्ष एखाद्या संघटनेच्या कामगारांच्या हिताची जपणूक करण्यासाठी वेळ देतात संघर्ष करतात त्यांचं आम्ही ऐकणारच नाही असं काही लोकांनी भूमिका घेतली आणि त्या भूमिकेच्या संदर्भात कामगारांच्या मनामध्ये बहुतेक संभ्रम झाला असावा आणि त्यामुळं
त्यांना आवश्यक असा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळेच खरं म्हणजे ते हे 2 महिने गेले, जसे हे 2 महिने अशी जाण्याची वेळ कधीही आलेली नव्हती. मी अनेकदा बघितलं आहे, गेल्या 30-40 वर्षामध्ये माझ्या मते की एसटी कामगारांच्या अशा प्रश्नाच्या वेळेला चर्चा करण्याच्यासाठी माझी उपस्थिती अनेकदा होती. आणि त्या सगळ्या उपस्थितीमध्ये मी हे पाहिलेलं आहे की कामगारांचा दृष्टिकोन शेवटी एसटीबद्दल आणि प्रवाशांच्याबद्दल विधायकच असतो. काही मागण्या असतात, त्याच्यात काही चुकीचं नाही, पण मागण्या मांडत असताना कुठपर्यंत जावं याचं तारतम्य कामगार संघटनांनी महाराष्ट्रात ठेवलेले आहेत हे मी अनेक वर्ष बघतोय. आणि आज त्याला अनुसरून त्यांनी भूमिका घेतली याचा मला आनंद. विलिनीकरणाची भूमिका सतत सरकारने सुद्धा शक्य नाही असं सांगितली. फक्त आता त्याच्यामध्ये सुधारणा अशी आहे की कोर्टातून त्याच्यासाठी एक कमिटी नेऊन त्या कमिटीच्या संदर्भातली भूमिका आम्ही मान्य करू हे सरकारने या ठिकाणी सांगितले. त्यामुळे विलिनीकरणाचा प्रश्न माझ्या मते आता समजुतीस आहे, न्यायप्रविष्ठ भाष्य करणं ते आपल्या दोघांच्या हिश्वासाचं नाही. असं आहे की मला इथं राजकारण करायचं नाही, मला इथं हा प्रश्न सोडवायचा आहे. तो प्रश्न सोडवायचा असल्याच्यामुळे एखाद्या राजकीय पक्षाने काही भूमिका घेतली असेल, ठीक आहे, त्यांच्या दृष्टीनं जे काही त्यांना भूमिका घ्यायची होती त्यांनी घेतली. आम्हाला प्रवाशांचं हित आणि कामगारांचं भलं या दोनच गोष्टी आहेत. त्याच्यासाठी या पाठीमागचं कुणी काय केलं त्याचं उन्हा मिळवून मी करायला तयार नाही. थँक्यू.